नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन कुमार। तुम्ही पाहत आहात पवन कुमार गाजवे यूट्यूब चॅनल। तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रामधील टॉप 10 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज सांगणार आहे। तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी 12वी पास आउट आहेत किंवा सीईटी जेईई रिपीटर्स असतील त्यांच्यासाठी एकदम महत्त्वाचा ठरणार आहे। तर वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। 10 नंबरवरचे कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी पुणे। या कॉलेजची स्थापना आहे 1983 सालची आणि या कॉलेजचा स्टेटस आहे प्रायव्हेट आणि या कॉलेजमध्ये बीई एमई अँड पीएचडी हे तिन्ही कोर्स घेतले जातात। परंतु मी तुम्हाला बीई बद्दल सर्व माहिती सांगणार आहे। या कॉलेजचा एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजचा भारतामधील रँक 241 वा आहे आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2020-21 नुसार बीई फर्स्ट इयर 96,500 रुपये फीस आहे आणि या कॉलेजचं प्लेसमेंट 2019-20 नुसार हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 34 लाख पर एनएम आणि ऍव्हरेज पॅकेज गेलेलं आहे 4 लाख पर एनएम। 9 नंबरवरचं कॉलेज आहे डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी पुणे। या कॉलेजची स्थापना 1984 साली झाली आहे आणि या कॉलेजचा स्टेटस आहे प्रायव्हेट आणि या कॉलेजमध्ये बीटेक एमटेक आणि पीएचडी हे 3 कोर्स घेतले जातात। परंतु मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती सांगणार आहे आणि या कॉलेजची एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजचा भारतामधील 196 रँक आहे आणि या कॉलेजची फीस 2019-20 नुसार ओपन कॅटेगरीसाठी आहे 1,23,292 रुपये आणि ओबीसी किंवा एबीसी साठी आहे 70,053 रुपये आणि एससी किंवा एसटी साठी आहे 3,292 रुपये। व्हीजे किंवा एनटी किंवा एसबीसी या कॅटेगरीसाठी 16,815 रुपये फीस आहे। जे अँड के कॅन्डिडेट्स म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी 27,792 रुपये फीस आहे आणि टीएफडब्ल्यू साठी 16,815 रुपये फीस आहे। प्लेसमेंट 2020 नुसार या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज गेलेला आहे 16.5 लाख पर एनएम आणि या कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज गेलेला आहे 3.6 लाख पर एनएम। 8 नंबरवरचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजची स्थापना 1999 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजचं स्टेटस आहे प्रायव्हेट आणि या कॉलेजमध्ये बीटेक एमटेक अँड पीएचडी हे सर्व कोर्सेस घेतले जातात। परंतु मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती सांगत आहे। या कॉलेजची एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजचा भारतामधील 197 रँक आहे आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2020 नुसार ओपन कॅटेगरीसाठी 1,14,141 रुपये फीस आहे आणि ईबीसी किंवा ओबीसी कॅटेगरीसाठी 64,681 रुपये फीस आहे आणि एसबीसी किंवा व्हीजे किंवा एनटी किंवा एसटी या सर्व कॅटेगरीसाठी 15,220 रुपये फीस आहे। एससी कॅटेगरीसाठी 4,141 रुपये फीस आहे। टीएफडब्ल्यू साठी 15,220 रुपये फीस आहे। प्लेसमेंट 2019-20 नुसार या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 32 लाख पर एनएम आणि या कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज गेलेलं आहे 4 लाख पर एनएम। 7 नंबरवरचं कॉलेज आहे के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई। या कॉलेजची स्थापना 1983 साली झाली आहे आणि या कॉलेजचं स्टेटस आहे प्रायव्हेट आणि या कॉलेजमध्ये बीटेक एमटेक अँड पीएचडी हे 3 कोर्सेस घेतले जातात। परंतु मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती सांगणार आहे आणि या कॉलेजचा एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार भारतामधील 171 रँक आहे आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2019-20 नुसार फर्स्ट इयर बीटेक फीस 2,86,000 पर इयर आहे। प्लेसमेंट 2019-20 नुसार या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज गेलेले आहे 18.75 लाख पर एनएम आणि ऍव्हरेज पॅकेज गेलेले आहे 5.55 लाख पर एनएम। 6 नंबरवरचं कॉलेज आहे व्हीआयटी पुणे म्हणजेच विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे। या कॉलेजची स्थापना 1983 मध्ये झालेली आहे आणि या कॉलेजचं स्टेटस आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि या कॉलेजमध्ये बीटेक एमटेक एमसीए अँड पीएचडी हे सर्व कोर्सेस घेतले जातात। परंतु मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती सांगणार आहे। या कॉलेजची एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार भारतामधील 165 वा या कॉलेजचा रँक आहे आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2020-21 नुसार ओपन कॅटेगरीसाठी 1,84,935 रुपये फीस आहे आणि व्हीजेडीटी एनटी एसपीसी टीएफडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 28,413 रुपये फीस आहे। एससी एसटी साठी 4,935 रुपये फीस आहे। ओबीसी ईबीसी या कॅटेगरीसाठी 1,06,674 रुपये फीस आहे आणि एसईबीसी किंवा ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 1,06,674 रुपये फीस आहे।
प्लेसमेंट 2019-20 नुसार या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज गेलेला आहे 26.4 लाख पर एन्युम आणि एवरेज पॅकेज गेलेला आहे 6.64 लाख पर एन्युम. पाच नंबरवरचे कॉलेज आहे जीएस रासनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. या कॉलेजची स्थापना 1996 साली झाली आहे आणि या कॉलेजचा स्टेटस आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस. आणि या कॉलेजमध्ये बीटेक एमटेक हे दोन कोर्सेस घेतले जातात. परंतु मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती सांगत आहे. एनआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजचा भारतामधील 139 वा रँक आहे आणि फी स्ट्रक्चर 2019 नुसार या कॉलेजचे बीटेक फर्स्ट इयर फीस 166,000 पर इयर आहे. प्लेसमेंट 2019 नुसार या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज गेलेले आहे 11.8 लाख पर एन्युम आणि एव्हरेज पॅकेज गेलेले आहे 3 लाख पर एन्युम. चार नंबरवरचं कॉलेज आहे YCCE नागपूर म्हणजेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. या कॉलेजची स्थापना 1984 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजचा स्टेटस आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस. आणि या कॉलेजची एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजचा भारतामधील रँक 139 वा आहे. आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2019-20 नुसार ओपन कॅटेगरीसाठी 1,51,801 रुपये फीस आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 91,801 रुपये फीस आहे. व्हीजे एनटी डीटी एसबीसी या कॅटेगरीसाठी 31,801 रुपये फीस आहे. एससी एसटी या कॅटेगरीसाठी 13,801 रुपये फीस आहे. टीएफडब्ल्यू साठी 31,801 रुपये फीस आहे. ओपन ईडब्ल्यू सेक्शन मधील विद्यार्थ्यांसाठी 91,801 रुपये फीस आहे. प्लेसमेंट 2019-20 नुसार या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज गेलेला आहे 21 लाख पर एन्युम आणि एव्हरेज पॅकेज गेलेला आहे 3.6 लाख पर एन्युम. तीन नंबरचं कॉलेज आहे रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. या कॉलेजची स्थापना 1984 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजचं स्टेटस आहे प्रायव्हेट. आणि या कॉलेजमध्ये बीई एमई अँड पीएचडी हे तिन्ही कोर्सेस घेतले जातात. परंतु मी तुम्हाला बीई बद्दल सर्व माहिती सांगत आहे. या कॉलेजची एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार भारतामध्ये 113 रँक आहे. आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2020-21 नुसार फर्स्ट इयर बीई साठी 1,54,900 रुपये फीस आहे. प्लेसमेंट 2020 नुसार या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 20 लाख पर एन्युम आणि एव्हरेज पॅकेज गेलेलं आहे 5 लाख पर एन्युम. दोन नंबरवरचं कॉलेज आहे एमआयटी वर्ल्ड पेस युनिव्हर्सिटी पुणे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. या कॉलेजची स्थापना 1983 साली झाली आहे आणि या कॉलेजचं स्टेटस आहे प्रायव्हेट. आणि या कॉलेजमध्ये बीटेक एमटेक आणि पीएचडी हे तिन्ही कोर्सेस घेतले जातात. परंतु मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती सांगत आहे. या कॉलेजची एनआयआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजचा भारतामधील 138 रँक आहे. आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2020 नुसार बीटेक फर्स्ट इयर 3,10,000 पर इयर आहे. प्लेसमेंट 2020 नुसार या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज गेलेला आहे 37.5 लाख पर एन्युम आणि एव्हरेज पॅकेज गेलेला आहे 6.5 लाख पर एन्युम. एक नंबरवरचं कॉलेज आहे बीव्हीडीयू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच भारतीय विद्यापीठ डिंबळी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजची स्थापना 1983 साली झाली आहे आणि या कॉलेजचं स्टेटस आहे प्रायव्हेट. आणि या कॉलेजमध्ये बीटेक एमटेक आणि पीएचडी हे तिन्ही कोर्सेस घेतले जातात. परंतु मी तुम्हाला बीटेक बद्दल सर्व माहिती सांगणार आहे. या कॉलेजची एनआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजचा भारतामधील 99 रँक आहे. आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2020 नुसार बीटेक फर्स्ट इयर फीस 1,20,000 पर इयर आहे. आणि या कॉलेजचं प्लेसमेंट 2019 नुसार हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 34 लाख पर एन्युम आणि एव्हरेज पॅकेज गेले आहे 5.1 लाख पर एन्युम. मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये जेवढे काही कॉलेज सांगितले आहेत त्या सर्व कॉलेजचा प्रिव्हियस इयरचा कटऑफ डिस्क्रिप्शन मध्ये लिंकद्वारे दिलेला आहे. तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.